रयत शिक्षण संस्था ही गोरगरिबांना हात देणारी संस्था आहे असं प्रतिपादन मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलंय. कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. कामोठे येथील रयतच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नगरसेविका हेमलता गोवारी व जवाहर इंडस्ट्रीयल इस्टेट यांच्या वतीनं आणि रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप करण्यात आलं. या सोहळ्याला पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, के म्हात्रे, ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, न्यू इंग्लिश स्कूलचे व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, रमेश तुपे, भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, रवी भगत यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात रवी गोवारी आणि हेमलता गोवारी यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचं कौतुक केलं व अशीच कामं येणाऱ्या काळातही सुरू ठेवा असं सांगितलं. आरोग्य व्हायला लागतो होतो आणि आज 45वा दिवस आहे आणि त्या निमित्तानं गरजू विद्यार्थ्यांकरता नियमित सतत भेटत असतात. गेली कित्येक वर्ष अत्यंत अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या स्वरूप धावून राहत असतात. आज त्यांचा या वाढदिवसा निमित्तानं त्यांच्या पत्नी हिमलता गोवारी यांच्या मार्फत ते दोघांच्या मार्फत त्यांच्या एकमतानं वाटप होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण रयत शिक्षण शिकत आहोत. रयत शिक्षण संस्था एक अशी आहे की गोरगरिबांना हात देणारी अशी आहे. मलाही माझ्या गावामध्ये हायस्कूल नव्हतं, त्यावेळेला नावाखाली चालत चालत कोपरला सातवीला तिथं रयतचं हायस्कूल आलं म्हणून हायस्कूल होऊ शकलं. कॉलेज नव्हतं तर सातारला रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज मिळालं. आसरा घेतला मी आणि तिथे लेबर स्कूलमध्ये एक हॉस्टेलला राहून शिक्षण घेतलं. या वयामध्ये आपल्या जे असतं ते वय आपले साधारणतः 10-12-15 वर्षापर्यंत असतं. ते शिकण्याचं खरं वय आहे. ह्या वेळेला तुम्ही खरं शिक्षण घेऊन मोठ्या होण्याकरता पाया घातला. अशा वेळेला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कुणाची कुणाची मदतीची अपेक्षा असते, मदत लागते आणि शाळा समाजामधली चांगली चांगली माणसे जी आहेत ती तुमच्या मदतीला धावून येत आहेत. कुणाला आजकाल जमाना आता बदलला आहे. तुम्ही चालत 4-5 किलोमीटर जातो या कामठेच्या स्कूलमध्ये येण्याकरता अंबूच्या गावामध्ये हायस्कूल नव्हतं, तिथून लोक येत होते. आता जातो सगळे हायस्कूल झाले, प्रत्येक शिक्षक हायस्कूल झाले. पण त्यावेळेला फार लांबून विद्यार्थी चालत येऊन पण आपल्या शिक्षणाची कास घेतलेली असते आणि त्याच्यामुळं ते धावत पळत येऊन हे सर्व शिक्षण घेत असतात. आज त्या दृष्टीनं शिक्षण त्याला मदत करण्याकरता समोर घेतलेलं तुमच्या प्रत्येकाचं नाव घेतलेलं जण कुठल्या ना कुठल्या परीनं विद्यार्थ्यांना मदत करत असतात. आमच्या वयामध्ये आम्हाला जे कष्ट पडले ते तुम्हाला पडू नये, त्या दृष्टीनं आम्हाला ज्या अडचणी असतात त्याची जाणीव घेऊन हे केलं जातं. रवी गोवारी आणि त्यांच्या पत्नी हेमलता गोवारी त्यांनी हा कार्यक्रम केला आहे. दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारची कामं तुम्ही हातात घेतलीत आणि ती कामं आयुष्यभर काढून ठेवा. त्याचा आदर्श आपण ठेवायचा आहे. आपण मोठं झाल्यानंतर याचे विसर पडता कामाने ही काळजी तुम्ही घ्या. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.